काही काही माणसं अशीच जन्माला आले असतात ती मी मंथरेच्या कुळातले मानतो. कौशल्या महाराणी झाली काय आणि कैकेयी महाराणी झाली काय, मंथरेचं काय प्रमोशन होणार आहे? ती पहिल्यापासून कैकेयीची आहेत, मरेपर्यंत कैकेयीची राहणार आहेत, पण सुखाने चाललेलं घर देखवत नाही. आणि मग घरात भांडणं झाले की आसुरी आनंद अंतःकरणात देतो, निंदेचा भाव. समाधी हरीची समसुखे विन. मानवी जीवनातला सगळ्यात मोठा अभंग आहे हा. श्रीमंत गरीब लहान आणि मोठा सगळ्यांना आनंद पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. सगळ्यांच्या सुखाचे मार्ग वेगळे वेगळे आहेत, सुख शोधण्याचे. पुन्हा एकदा आप आपल्या कुवतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे सुख शोधण्याचे मार्ग जो तो आपल्या आपल्या आवडीनुसार ठरवत असतो, परंतु जे कर्म करतो त्याचा उद्देश सुख असतो, दुसरा उद्देश नसतो. कधीकधी एखाद्याला वाटतं की मनुष्य हा निंदा करतो, तर निंदा देखील आनंद देते त्या माणसाला. तुम्हाला माहिती पाहिजे या गोष्टी. का निंदा करतो? ते भिकाऱ्याची का करत नाही, नातेवाईकाचीच का करतो, विद्वानाचीच का करतो, संताची का करतो? मोठेपण देखवत नाही आणि ती उंची गाठता येत नाहीत. राहिला मार्ग फक्त निंदेचा, जो सर्वसाधारण माणसं निवडत असतात. काय खरं त्या साधूचं, काय खरं त्या ज्ञानाचं? एकाने तर असा विचित्र अर्थ लावला, पद्मविभूषण पुरस्कार मिळाला त्याला भारताचा, कमी लोकाला मिळतो, त्यापैकी हा एक. नेमका त्याचा विरोधी माणूस मला भेटला. बरं, मला माहिती नाही कुणाला काय मिळालेलं आहे, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य. आपण निंदा कोणाकडे करतो आणि ज्याच्याकडे निंदा करतो त्याला ते व्यक्तिमत्व माहीत आहे का नाही याचा तर विचार करा ना. एखाद्याला ज्ञानोबरायच माहिती नाहीत आणि विनाकारण ज्ञानोबरायबद्दल तुम्ही बोलतात, त्यांना समजून सांगावं लागेल ही व्यक्ती अशी आहे, त्याचे गुणधर्म असे आहेत. म्हणून माझ्या जीवनामध्ये एक पथ्य पाळलेलं आहे, साधू संताविषयी जे विरोधक बोलतात, विरुद्ध बोलतात, निषेधात्मक बोलतात, त्यांच्यावर मी रागवत नाही, दया पण करत नाही. जी गोष्ट त्यांना माहीतच नाही त्याच्यावर तुम्ही कसं काय रागवणार? जर तुम्ही बुद्धिमान आहात, रागवताना विचार करा की समोरच्याला विषय कळला का नाही. नसेल कळला तर कुणालाही रागवतो? लक्षात येते? नाही एखाद्याला विज्ञान कळतं, नाही एखाद्याला मेडिकल कळत, नाही एखाद्याला अन्य विषय कळत, तो बोलतो त्याच्याविषयी. डॉक्टर लोकांचं काय खरं आहे? याचा अर्थ जाणीवपूर्वक बोलतो असा अर्थ होत नाही, अज्ञानातून बोलतो. म्हणून संत माफ करतात, त्याला निंदा नाही म्हणत, त्याला बावळटपणा म्हणतात. ज्या क्षेत्रातलं माहितीच नाही त्या क्षेत्राचे निर्णय आपण देतो. मला 10-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पुण्यामध्ये माझे सहकारी मित्र वगैरे होते. मग एका आमदाराने चहा प्यायला बोलवलं, गादीवर बसण्यापूर्वीची गोष्ट आहे, चुकीचा अर्थ काढू नका. ते आता आम्ही वारकरी माणसं आहेत तर आमच्याबरोबर कोण कसं राहील काही सांगता येत नाही आणि हा नाईलाज असतो. याच्यामध्ये अजून एक दृष्टांत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाबाबरोबर 10-5 आंधळे असायचे आणि जेव्हा एक श्रीमंत आणि कलेक्टर भेटायला आला तेव्हा त्या बाबांच्या शेजारीच असणारे आंधळे भांडणं करत होते. थोडंसं इम्प्रेशन सभ्य माणसाला वाईट वाटतं. मग त्या कलेक्टरला श्रीमंताला वाटलं, बाबा तुम्ही एवढे सुंदर आहात, देखणे आहात, ज्ञानी आहात, हे तुमच्या समोर भांडणं करतात जरा बरोबर नाही वाटत, काहीतरी इलाज करायला पाहिजेत. बाबांनी उत्तर दिलं, जे चांगले असतात ते श्रीमंत आणि कलेक्टर होतात, जे शिल्लक राहतात ते आमच्याकडे येतात. म्हणून परमार्थातल्या माणसांवर, परमार्थिक माणसाचं मूल्यांकन करून ज्ञानोबरांचं मूल्यांकन करू नका. कारण की ज्ञानोबरांचा तुकोबरांचा अर्थच असा आहे, ज्याला कुणीही सांभाळत नाही संत म्हणतात आम्ही त्याचे मायबाप असतो, आमच्याकडे या. आणि त्यांच्याकडं आलेल्या लोकांना, त्यांच्याकडे पाहून संतांची कल्पना करू नका. संत पद्मपत्र मिवांभसा, पाण्यात राहून पाण्याच्या वर असतात त्याला संत म्हणतात. संसारात राहतात पण संसारिक नसतात, संसार त्यांना लिप्त होत नाही.
फार महत्त्वाचा सिद्धांत आहे, ही पद्धत आहे. आता आम्ही गेलो आमच्याबरोबर अशीच लोक. आता तो निवडून आलेला आमदार 3 वेळा, म्हणजे राजकारणाचा 15 वर्षाचा अनुभव. आम्ही चहा प्यायला गेलो, त्यांनी मला बोलवलं. मराठीमध्ये म्हण आहे, गाड्याबरोबर पुढचं तुम्ही बोलत जा. आता तो एका शाळेमध्ये पिऊन होता आणि ज्याच्या घरी गेलो होतो त्याची शिक्षण संस्था होत्या. माझं बौद्धिक अंतर काय असतं ते सांगतोय, दृष्टांत नाही सांगत. फक्त ते सिद्धांत कळावे म्हणून दृष्टांत असतात. मग चहा पिता पिता तो पिऊन आमदाराबरोबर बोलतोय, तुम्हाला काय वाटतं यावर्षी कोणता पक्ष निवडून येईल? मग हे पिऊनचं टेन्शन आहे का? हे कोणी जरी निवडून आलं ह्याचा काही संबंध आहे का? याची नोकरीमध्ये काही बढोत्तरी होणार आहे का? पगार वाढ काही होत नाही. काही काही माणसं अशीच जन्माला आले असतात, ती मी मंत्रेच्या कुळातले मानतो. कौशल्या महाराणी झाली काय आणि कैकेयी महाराणी झाली काय, मंत्रेचं काय प्रमोशन होणार आहे? ती पहिल्यापासून कैकेयीची आहेत, मरेपर्यंत कैकेयीची राहणार आहेत, पण सुखाने चाललेलं घर देखवत नाही. आणि मग घरात भांडणं झाले की आसुरी आनंद अंतःकरणात येतो, निंदेचा भाव येतो. आता मी त्याला 2-3 वेळा हात केला, जरा थांब, लगेच बोलायला सुरुवात केली. त्या आमदाराने माझ्याकडे पाहिलं. मी म्हणलं, हे आमचा नाईलाज आहेत, परमार्थात कशाही लोकांना आम्हाला स्वीकार करावा लागतो. तरी कळलं नाही त्याला. अर्धा तास आमदाराबरोबर चर्चा करत होतात, निवडणूक कशी, आमदारकी कशी, आमकी कशी, तमकी सगळं ऐकून घेतलं त्यांनी. आणि खरं म्हणजे ऐकून घेतल्यामुळंच तो आमदार आहे. खूप मोठी क्षमता लागते बरं का ऐकून घ्यायला, नाही तर काही लोक ऐकून घेत नाही म्हणून जास्त भांडणं होतात. सहनशीलता, जेव्हा आपण निंदा करतो त्यात देखील आनंद शोधतो. एखाद्याच्या मोठेपणाला जेव्हा आपण टोला मारतो, टोमना मारतो, मनात कुठेतरी आनंद असतो. मी जरी मोठा नसलो तरी मोठ्याचा अपमान करावा अशी माझी बुद्धी आहे, मोठ्यांचा दोष काढावा अशी माझी बुद्धी. हे वर्तमान काळात सोशल मीडियावर कमेंट वाचा तुम्ही, विनोदाला दुसरीकडे जायची गरज नाही, घरोघरी विनोदी जन्माला आलेले. राहायला घर नाही आहेत. राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेला लंडनला सल्ला देतात असं वागलं पाहिजे. निंदा सुखावह असते, स्तुती करण्यामध्ये अडचण निर्माण होते. आणि का कोणास ठाऊक, मलाही माहिती नाही, माणसाचा स्वभाव असा आहे, स्तुती केल्यानंतर प्रश्न विचारले जातात. जर आपण म्हटलं ना, हा माणूस मोठा आहे कशावरून, नाही नाही असं असलं, खोटं खोटं पण असू शकतं. आणि जर म्हटलं ना, हा माणूस फार वाईट आहे, बरोबर बोलला, मला पहिल्यापासून डाऊट होता. काय संबंध आहे? सर्वज्ञेस सर्व. पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, जी बुद्धी स्वतःचा विचार करत नाही ती सगळ्यात खराब बुद्धी मानली जाते परमार्थामध्ये. एक ओवी सांगतो ज्ञानोबरायांची, इतकी गोड ओवी आहेत. पहिल्यांदा ओवीचा आशय ऐका. ओवीमध्ये 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा असा आहे, तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? ज्ञानोबरायांचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? पहिला टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा आहे, स्वतःचा नाश होण्यासाठी तुम्ही घाबरता का? हे 2 प्रश्न ज्ञानोबरायांचे. जया अपनपे पढिये, जो स्वतःवर प्रेम करतो. पढिये म्हणजे स्वतःला स्वतः आवडतो, प्रेम करतो स्वतःवर. जया अपनपे पढिये, पुढचा टप्पा पहा, आत्मनाशा जो बिहे, आत्मनाश होण्यासाठी जो घाबरतो, तेने न धरावी हे सोये सावधा होईजे. त्यांनी संसारिक माणसाचं, दोषयुक्त माणसाचं अनुसरण करू नये, सावध व्हावं. किती छान ओवी बघा तुम्ही. जर तुम्ही तुमच्यावर प्रेम करत असाल तर चुकीचं आयुष्य तुमच्या पोटात जाऊ देणार नाहीत, ही तुमची बुद्धिमत्ता आहे. नाही आवडतं आवडत आहेत पण शरीराला योग्य नाही. तरी देखील खाताना तुम्ही तुमच्यावर प्रेम करत नाही, अर्थ लक्षात ठेवा. एखादा रोग आहे तुमच्या शरीरामध्ये आणि डॉक्टरने सांगितलं खायचं नाही, तरी देखील जर तुम्ही खात असाल तुम्ही तुमच्यावर प्रेम करत नाही. जी गोष्ट न खाण्याने दुरुस्त होते ती खाऊन हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट होता, करोडो रुपये लागतात त्याला, लाखो रुपये लागतात, पहिल्यासारखी स्थिती येत नाही. म्हणून विचार डोक्यामध्ये घ्या किंवा अन्न पोटामध्ये घ्या,
दोन्हीही प्युअर असले पाहिजेत, शुद्ध असले पाहिजेत. मेंदूमध्ये कचरा जाऊ देऊ नका, अशुद्ध विचार मेंदूत जाऊन देऊ नका. अशुद्ध अन्न पोट खराब करतं, अशुद्ध विचार डोकं खराब करतं, आणि दोन्हीही नाशाला कारणीभूत आहेत. एक दिवस जर जेवण चांगलं नाही मिळालं, दिवस तुमचा वायाला जातो, कळत नाही तुम्हाला, अनिजी वाटतं तुम्हाला, असं वाटतं काहीतरी चुकलं आहे, कुठला तरी अवयव तुम्हाला त्रास देतो आणि सतत त्या अवयवाकडे तुमचं लक्ष जातं. आत्मनाशा जो बिहे, स्वतःचा नाश होऊ नये म्हणून जो घाबरतो, त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. स्वतःवर सगळेच प्रेम करतात, परंतु स्वतःला हिताचं काय पाहिजे हे माहीत नाही लोकांना. संत म्हणजे काय असतात, तो स्वतःचं कल्याण केलेले असतात. काल सांगितलं मी तुम्हाला, आपुले आपण बुद्धिमान म्हणजे काय, आपल्या हाताने आपल्या जीवनाला काढी लावतो. एका शब्दात सांगतो तुम्हाला मी, हनुमंतराय रावणाला ज्ञान सांगत होते, रामचंद्र प्रभू फार मोठे, आणि का कोणास ठाऊक ज्ञानी लोकांना संताबद्दल वेगळं वाटतं. हनुमंताला ब्रह्मपाशामध्ये बांधलेलं होतं आणि सभेत उभं केलं. जरा दृश्य आपल्या डोळ्यापुढे आणा, रावण वर बसलेला आहे आणि हनुमंतराय बंदिस्त अवस्थेत समोर आहे, ज्ञानी बांधलेला आहे आणि अज्ञानी कुठं बसलेला आहे, वर बसलेला आहे. त्याच्या डोक्यात तेच आहे की मी श्रेष्ठ आहे. खुर्ची कधीही श्रेष्ठ नसते, माणूस मोठा असतो, लक्षात ठेवा. पदाला शोभिवंत माणूस पाहिजेत. तुकोबाईंनी तर एवढी टिंगल केलेली, लोकांचे काय सांगायचं तुम्हाला अजून आमचे संत व्यवस्थित कळत नाहीत. एखाद्या चुकीच्या माणसाने अंगावर दागिने घातले सोन्याचे, आता त्याच्याकडे पैसा आहे, त्याने दागिने घातले, तुकोबाईंनी पाहिलं असेल ते. तुकोबाईंनी अभंग लिहून ठेवला, काय लिहिलं माहिती आहे का, त्याने जे सोनं घातलं ना ते त्याच्या अंगावर गेल्यावर ते रडत होतं. मी चुकीच्या माणसाच्या अंगावर आलो, शब्द बघा, रडे अलंकार दैन्याची एक कांती. जो दिसायला चांगला नाही त्याला अलंकार सुद्धा बेढप दिसतात, हे संत सांगतात बरं का. जो माणूस चांगला वागत नाही त्याचं चांगलं बोलणं सुद्धा चुकीचं वाटतं, अगोदर आचरण करावं आणि मग सांगावं, ते शोभिवंत असतं. स्वतः चुकीचा वागतो आणि सुंदर बोलतो, नाही लोक पाया पडत त्याच्या. आणि मग तो बंदिस्त अवस्थेत असणारे हनुमंतराय आणि दशग्रंथी असणारा रावण, हनुमंतराय समजून सांगतात, आमच्या संतांचं एक शैलीवर का, धोका देणे व्हायच्या अगोदर समजून सांगतात, पडा असं नाही सांगतात, पुढं जा धोका आहे, नाही ऐकलं तुम्ही पडाल. मराठीमध्ये फार छान म्हण आहे, ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल, आणि स्वतःचा हात स्वतःच्या गळ्यात बांधून फिरावा लागतो, याला काही बुद्धिमत्ता म्हणायची असते का, बुद्धीचे वैभव कळलंच नाही त्याला. आणि हसत असं सांगतात, कळलंच नाही हो, रात्री जास्त झाली आणि खड्डा कळला नाही. मी खड्डा म्हणलं, गटार म्हणलं नाही. भाग्यवान माणसं तिथंसुद्धा आनंद येतो त्यांना, कितीतरी वेळा गटारीत पडून गटारीविषयी त्यांची आस्था असते, कदाचित त्याच्यामुळं गटारी आमोशा म्हणतात. जर गटारात नाही पडले तर ती गटारी सफल झाली नाही, तिथेही आनंद येतो. मग अशा लोकांना नरकात गेले तरी भीती नाही आहे, कारण की इथे नरकात सुखी होते. वर वेगळं काय, वाईट माणसं कुठे. स्वतःच्या ज्ञानावर रावणाचा अभिमान, अतिशय बारकाव्याने दृष्टांत आहे का बरं का, तार्किक दृष्टांत असतात आणि त्याच्यामध्ये खुणा असतात, खोच असते. रावणाने सांगितलं, हनुमंता एक तर तू माकड आहेस आणि ज्याला ज्ञान सांगतो ना तो राजा असून विद्वान आहे. शब्द लक्षात आला, काही काही विद्वान नसतात पण राजे असतात. विद्वान आणि राजे असणं फार कठीण. पण रावण म्हणतो, मी कवी आहे, विद्वान आहे, वेदाचा ज्ञाता आहेत, शंकरासारखे मला गुरु आहे, शिवाय सत्ता आहे. माकडांनी मला ज्ञान सांगावं, इतकं दारिद्र्य अजून आलेलं नाही, इतकी माझी बुद्धी कमी झालेली, निसर्ग कसा फिरतो बघा तुम्ही. संत सांगतात त्याचा अर्थ रावण चुकीचा काढतो जो बुद्धिमान आहे. आणि रावणा इतका आत्ता कुणी बुद्धिमान नाही बरं, न श्रीमंत आहे,
त्याच्याविषयी मी बोलतो, तुम्ही तुमच्याविषयी कल्पना करा. आणि थोड्याच वेळास मला ज्ञान सांगतो, मग माकडाला काय आवडतं, शेपटी आग लावून द्या बघा. आणि मग ते पुढचा विषय माहिती आहे, शेपटाला राकेल टाकतात, राकेल होतं का नाही त्यावेळेस काय माहिती, पण तेल टाकतात असं गृहित धरा. नाही तर लोकांना पुन्हा शंका, त्या काळात राकेल होतं का, हे बुद्धिमान लोक कुठं शंका घेतील आणि कुणावर राकेल टाकतील माहीत नाही. आणि शेपट्याला अग्नी लावला, अर्थ नाही कळला अजून. ज्याचं घर जाळायचं आहे ना, त्यांनीच अग्नीची व्यवस्था केली, ह्याला बुद्धिमान म्हणू नये कधी. लंका कुणाची जाळायची आहे, हनुमंत रावणाची. आणि जाळण्याची व्यवस्था कुणी केली, रावणाने. बुद्धीचे काय आत्मनाशा जो बिहे, बिहे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही एका संतांच्या शेपटीला अग्नी लावली, तो अग्नी तुमच्या सोन्याच्या नगरीला भस्म करून गेला. आणि अग्नी लावण्याची व्यवस्था तुम्ही केली. ज्ञानी मनुष्य आहे, सत्ताधारी आहे, श्रीमंत आहे, रावणा इतका बुद्धिमान कुणीच नाही. हनुमंताची छेड काढली गेली आणि राहतं घर लंका. आणि चमत्कार बरं का, सगळं झाल्यानंतर शेवटचं जे युद्ध करायचं होतं त्यावेळेस अंगद गेले. पहिल्या संतांचा एवढा दरारा होता की हे दुसरं आलंय हे माहितीच नाही लोकांना. ते सरळ जसं आतमध्ये अंगद आले, सगळी सभा उठून उभी राहिली. रावणाने सांगितले, काय करता तुम्ही मला विचारल्याशिवाय? नाही, ते म्हणे, महाराज आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला वाटलं ज्यांनी आमचे घर जाळलेत तेच पुन्हा आलं का काय. आदरापोटी नमस्कार नाही, भीतीपोटी नमस्कार आहेत, याला राजकारण म्हणतात. दंड हा जो विधी आहे, दंडाच्या भीतीनं लोक नियमामध्ये वागतात. भारतामध्ये दंड विधान कमी आहे म्हणून थोडंसं नियमामध्ये लोक फेरफार करतात. विदेशात जा, सगळी माणसं व्यवस्थित चालतात, रस्ता व्यवस्थित चालतो, सिग्नल व्यवस्थित चालतात. आणि दंड इतका येतो, एका महिन्याचा पगार निघून जातो, लोक आपोआप सरळ होतात. म्हणून शास्त्रात दिलेलं आहेत, दंड न देणारा राजा सुखी राहू शकत नाही. शास्त्र काय सांगतंय पहा, दंड न दे, दंड वाढवला पाहिजेत. दंडित एका माणसाच्या चुकीने वातावरण खराब होतं देशाचं, अयोग्य वागल्याने लोक असमाधानी होतात. तुम्ही आता सगळ्यांना अनुभव आहे, बीड तर भाग्यवान आहेत, इथे जर गाडी चालवता आली, भगवानगडाचा शिष्य आहे, त्यांनी मला एक विनोद सांगितला. चर्चा झाली लंडन मधल्याची आणि युरोपवाल्याची. लंडन मध्ये डावीकडून गाडी चालवतात, युरोपमध्ये उजवीकडून चालवतात, USA ला, अमेरिकेला वगैरे. चर्चा झाली तिघांची, तुमच्याकडे गाडी कशी चालतात, ते म्हणजे डावीकडून. युरोप म्हणलं आमच्या उजवीकडून. भारताला विचारलं तुमची कुठून, ते म्हणजे समोरून कसा येतो त्याच्यावर आहे. न डावीकडून न समोरचा कसा येतो, काय वैभव आहे आपलं. कधी कधी खूप वाईट वाटतं भारताबद्दल, सांगू नये, पण सांगतो मी. आपल्याला भारताच्या लोकांना बाहेर काय समजतात, जरी आपल्याला अभिमान असला की अंतरिक्ष संशोधनामध्ये विदेशामध्ये आपले बुद्धिमान लोक असले असं जरी आपल्याला अभिमान वाटत असला, तरी देखील जेव्हा कधी लोक दुबईला जातात तेव्हा या तीन देशाच्या लोकांवर दुबई विश्वास ठेवत नाही, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. जर तुम्ही एअरपोर्टला उतरला ना, आय स्कॅन करतात त्यांचे. आणि जर युरोपचा असला, USA, त्याची लाईन वेगळी, त्याला तपासतच नाहीत. पण या तीन देशातले लोक जर त्यांच्या देशात जात असेल, आय स्कॅन करतात त्यांचं. अविश्वासाची परिसीमा झाली. आपण आध्यात्मिक देशामध्ये राहतो, जगाला तत्वज्ञान देतो, आणि आपलं आचरण जेव्हा लोक पाहतात तेव्हा त्यांना सुद्धा आपल्याबद्दल वाईट वाटतं. ऋषी म्हणून श्रेष्ठ आहेत, ज्ञान श्रेष्ठ आहेत, संत श्रेष्ठ आहेत. आचरण करणारे चुकीचं वागतात, संत बदनाम होतात. संतांना योगाला कलंक लागतो, आपल्या स्वार्थामुळं संत बदनाम होतात. हे दुसरं पाप जीवनामध्ये येतं, बुद्धी काम करणं बंद करते.
अर्थ लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला मी. म्हणून हे जीवन आहे, आत्मनाशाला घाबरला पाहिजेत. पुढचा टप्पा सांगतो जो रावण तुम्ही पाहताय तोच. बुद्धीचं वैभव सांगतोय तुम्हाला मी, बुद्धिमान माणसं कसा नाश करतात स्वतःचा. केवळ लंकाच जळली असं नाहीत, जगातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आणि पाप की आपल्या मुलाला आपण खंदा देणं रावणाच्या जीवनामध्ये घडलं. इंद्रजितला खंदा द्यावा लागला. कुंभकर्णासारखा भाऊ गेला, राज्य गेलं, सैन्य गेलं आणि सगळं गेल्यानंतर स्वतः गेला. तुम्हाला अर्थ नाही कळला अजून, तुमच्या चेहऱ्यावर माझ्या लक्षात येते. स्वतः साम्राज्य उभं करावं आणि स्वतःच्या समोर अस्त व्हावा हे जीवनातलं सगळ्यात मोठं पाप आहे. शून्यातून निर्माण केलं साम्राज्य आणि स्वतःच्याच मुलाने स्वतःच्या देखत सगळं ध्वस्त करावं आणि पुन्हा गरिबीमध्ये यावं याला बुद्धीचं वैभव म्हणत नाही. ज्ञानोबांचा संपूर्ण अभंग आहे ना, शांत चित्ताने ऐका. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी. काल याचा अर्थ मी सांगितला होता. मग बुद्धीचं वैभव काय? आनंदाला केशवाला हस्तगत करणं. एक केशीराज सकळ सिद्धी आणि केशीराजाच्या अतिरिक्त जे काही जगामध्ये असेल रिद्धी सिद्धी निधी. शब्द आहे का? अवघीच उपाधी. उपाधी शब्द फार महत्त्वाचा आहे. लोकप्रिय माणसाला रस्त्यावर उभं राहून काहीच करता येत नाही ही उपाधी झाली. लोकप्रियता चांगली आहे आणि सामान्य जनजीवन जगता येत नाही. लोक मागे लागतात, असुरक्षितता होते, एकटं कुठं जाता येत नाही, बॉडीगार्ड बरोबर ठेवावे लागतात. ज्या लोकांमध्ये तुम्ही लोकप्रिय आहात तीच लोक तुम्हाला त्रास देतात हे कळालं पाहिजे माणसाला. संतात लोकप्रिय असा ज्ञानाची चर्चा होते. तुम्ही असं समजू नका संतामध्ये ग्रुप नसतो. ज्ञानोबांचा अर्थ पहा कसा सुंदर आहे. श्लोक पहा, मच्चित्ता मद्गता प्राणा बोधयंता परस्परम. दोन संत जेव्हा एकत्रित येतात, ज्ञानोबांच्या कल्पना इतक्या सुंदर आहेत. दोन संत जवळ येतात म्हणजे काय? दोन सरोवर जवळ येतात, भरलेले सरोवर जवळ येतात. याचं पाणी त्यात जातं आणि त्याचं पाणी त्यात जातं. याच्यात असलेलं ज्ञान या सरोवरामध्ये जातं आणि त्यात असलेलं ज्ञान बोधयंता परस्परम. एकमेकाला भरलेले सरोवर, रिकामे नाही तर रिकामे नाहीत, भरलेले सरोवर एकमेकाला पाणी प्रदान करतात, आनंद प्रदान करतात, ज्ञान प्रदान करतात, बुद्धीचे वैभव. आणि एक श्रीमंत आहे आणि एक उपवासी आहे, मित्रता नाही होणार, प्रेम येणार नाही. एकाला अपेक्षा असते आणि एकाला कंटाळा असतो, लक्षात ठेवा. जमत नाही, दोन्ही भरलेले आहेत. बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम, माम नित्यम कथयंती. माझ्याविषयी बोलतात. आई जशी आपल्या मुलाविषयी बोलताना थकत नाही, बोर होत नाही, मुलाचं गुणवर्णन करत असताना ती प्रेमाने भरून येते. भगवंत म्हणतात माम कथयंती. संत जेव्हा माझ्याविषयी बोलतो आतून भरून येतो, भरलेला असतो म्हणून भरून येतो. संतांचे शब्द भरून आलेले असतात. दुष्यंती, भगवंताविषयी बोललो त्याचं समाधान वाटतं. रमंती, हे जे तीन शब्द आहेत ना खूप गोड आहेत. हा जो वणवा पिटलेला संसार आहे ना याचं वर्णन पाहत ज्ञानोबा आहे कसं करतात. तुम्ही ज्या जगात जीवन जगता जे तर चोहीकडे जळतं वणवा. तुमच्या आजूबाजूला थोडंसं पहा, सुखी घर दिसतंय का तुम्हाला? कोणत्या कॉलनीत राहा, फ्लॅटमध्ये राहा, सोसायटीमध्ये राहा, सगळ्यांच्या काही ना काहीतरी समस्या आहेत. जेथ 700-750 वर्षापूर्वीची ओवीत, चोहीकडे जळतं वणवा, ताप आहे सगळीकडे. आणि या तापामध्ये माझे संत रमंती. नाही महाराज, जरा संस्कृतमध्ये बोलताय, जरा हरिपाठाचं सांगा आम्हाला. ज्ञानदेवी रम्य रमले, काय शब्द आहेत ते? रमले समाधान, विचित्र अर्थ आहेत ना. ज्ञानदेवी रम्य समाधान रमले. साधू संतांना समाधानाची गरज नाही,
समाधान साधूमध्ये येऊन रमतं, तुमच्याकडे समाधान येत नाही, साधूकडे असतं. म्हणून साधू बरोबर या, संतांचे संगती, साधूचा अनकिला, साधू महत्व का. पण नाही महाराज, आम्हाला आमच्या मनाने करायचं आहे, नाही ऐकायचं साधूचा. मनोमार्गे गेला तो रावण, मनोमार्गे गेला तो रावण मुकला, शब्दाचा अर्थ लाग. एकच ओवी सांगतोय, आत्मनाशा जो बिहे, त्याचा विस्तार सांगितला मी मुकला या शब्दाचा. जो स्वतःच्या मनाने मार्ग निवडतो मुकला, पुढचं काहीच माहीत नाही, अंदाजाने जीवन जगताय, अंधारात जीवन जगताय, चाचपडताय तुम्ही. मुकला मनोमार्गे, मुकला शब्द, मुकला शब्दाचा का मुकला, आत्मसुखाला मुकला. हरिपाठ वाचा, तुम्हाला कुठे असा अंधश्रद्धा दिसत नाही, याचं कारण तुमचं चरित्र आहे, तुमचं दर्पण तुम्हाला दाखवत आहे हरिपाठ. मनोमार्गे गेला तो मुकला, मुकला शब्दाचा अर्थ मेला असा नाही बरं का, आनंदाला मुकला. पंगत होती, उशिरा आला.